मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात सद्यस्थितीत 11,57,161 दशलक्ष लिटर म्हणजेच 80% पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुढील 305 दिवसांना पुरणारे आहे, त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता सध्या मिटत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा 7 तलावातून दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पालिकेतर्फे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते, त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीपासूनच तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे मुंबईकरांसाठी आवश्यक असते. मात्र यावर्षी सुरुवातीला काहीशी ओढ देणाऱ्या पावसाने नंतर जोरदार बॅटिंग केल्याने सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अशी आहे मुंबईतील तलावातील पाणीसाठ्याची टक्केवारी. अप्पर वैतरणा 66%, मोडक सागर 99.82%, तानसा 99.02%, मध्य वैतरणा 82.28%, भातसा 75.46%, विहार 100%, तुळशी 100%. राज्यातील धरणांचे व पावसाचे अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SNN मराठीला आजच सबस्क्राइब करा.